के धुमाळ, पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला प्रोड्युसर्स होण्यासाठी काही लक्षणं आपल्याला समजणं गरजेचं आहे. मी स्वतः आता प्रोड्युसर होण्याच्या मार्गावर, म्हणजे प्रोड्युसर होणारच आहे, निर्मिती कायमस्वरूपी चालू करणार आहे. पण तुम्हालाही वाटतं ना प्रोड्युसर हो, तर मग आता आपण प्रोड्युसर कसं व्हायचं यासाठी काही गुण आपल्यात पण असावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कला ही अत्यंत अमृता ही, म्हणजे की अमृत जसं मिळणं आहे त्या प्रकारे परमेश्वरान दिलेली देणगी ती. आणि अशा विद्येचं रूप आपल्याला वापर करायचा आहे तो आपल्यामध्ये जर असेल तर ती समाज माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे. मुळात काय आहे की कथा ही उत्तम हसायलाच हवी. आता काही लोक कथा घेऊन येतात आणि कथा घेऊन येतात ती कथा प्रोड्युसरच्या अँगलनं ते बनवलेली असते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती कथा जनतेच्या, लाखो लोकांच्या हृदयात गेली पाहिजे अशी कथा त्यांना घेऊन आला पाहिजे. पण तो एक मूर्खच असतो, तो बरोबर प्रोड्युसरच्या डोक्यात काय चाललेले त्या पद्धतीने येतो. ज्याला ही गणित ज्याला जमतात तो माणूस यशस्वी होतो कथाकार. आता राहतो प्रश्न कसा आहे की डायरेक्टर, डायरेक्टर सुद्धा कसं आहे की त्याला काही प्रलोभन, इतर गोष्टी, ही कथा कशी चालेल अशा अनेक गोष्टी तो सांगत असतो. पण त्याच्या डोक्यामध्ये अनेक किलमिश असतात. असे एक माणूस नंतर जत्रा ती वाढायला लागते आणि ती जत्रा तुमच्या जवळ येते. आणि जेव्हा जत्रा होते त्यावेळेस ती बरोबर सुरू करतात आणि आपल्या डोक्याभोवती कुटाने चालू करायला सुरुवात करतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे दोन तीन वेळा ते येतात त्यांच्या पैशाने, पण त्याच्यानंतर हळूहळू असे इन्व्हॉल्व्ह होतात की ते सगळा खर्च जसं काय आम्ही त्यांच्या म्हणजे उपकारच केलेत अशा पद्धतीनं आपल्याला ते खर्च करण्यास भाग पाडतात. मग हळूहळू बोलायला सुरुवात करतात की मला इकडं दुसरीकडे काम मिळालं असतं तर तिथं मी एवढे एवढे पैसे छापले असते, एवढं केलं असतं आणि तुमच्यासाठी एवढा वेळ देऊन रक्ताचं पाणी करून माझा काय फायदा. बरोबर ते अटकवत जातात आणि प्रोड्युसरला मात्र असं दाखवतात की आम्ही तुझ्यासाठी भरपूर करून सुद्धा तू रिस्पॉन्स देत नाही. आणि मग ते कसं करतात की या एकाला आडमध्ये घे, दुसऱ्याला आडमध्ये घे, बरोबर एकमेकाच्या माध्यमातून ते प्रेशर द्यायला सुरुवात करतात आणि त्याचं नाव कसं दहा दिशा पसरल की हा माणूस पिक्चर काढतोय आणि त्यांना घोषणा केली. मग हळूहळू तो प्रोड्युसर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत जातो. पण यांची जबाबदारी नाही का की कथा पूर्ण करणे, संवाद पूर्ण करणे, स्टोरी बोर्ड पूर्ण करणे आणि सगळ्यात महत्वाचं स्क्रीन प्ले पूर्ण करणे. पण माझ्या मते डिरेक्टर रायटरनं स्क्रीन प्ले लिहू नये. जर समजा कथा दुसऱ्याची असेल तर त्यानं का समजा कथेचा संवाद लिहावं, पटकथा ती लिहावी आणि मग नंतर स्क्रीन प्ले मात्र दुसऱ्याने लिहावा. तो स्क्रीन प्ले पाहून उभेहूब जो शूटिंग करून देतो किंवा जो मतितार्थ साधून की जसंच्या तसं त्याचं असणारा स्क्रीन प्ले शूट करून देतो तो म्हणजे दिग्दर्शक. मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकच माणूस सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी त्याच्यावर ताण आलेला असतो. कथा त्याचीच, पटकथा त्याची, संवाद त्याचेच, स्टोरी बोर्ड तो सांगतोय, स्क्रीन प्ले तो सांगतो. मी बऱ्यापैकी असे ऑस्कर झालेले चित्रपट किंवा चांगले सिनेमे जे बनले गेलेले आहेत त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले लिहिणारा वेगळा असतो, एडिटर वेगळा असतो, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ना वेगळ्या. हे कसं आहे की टीम वर्क आहे आणि टीम वर्क मध्ये उत्तम लोक पाहिजे. मग अशा वेळेस काय होतं की तुमच्यापाशी मग कोण कशी माणसं यायला, मूर्ख माणसं नको यायला. मग ती पहिलं तुम्हाला मूर्खांची लक्षणं कळायला पाहिजे आणि मग संत रामदास काही मूर्खांची लक्षणं सांगतात ती काही फिल्म इंडस्ट्रीला लागू आहे. मी वाचून दाखवतो, तुम्ही शांतपणाने ऐका आणि समजून घ्या की अशी मूर्ख लोक तुमच्यापाशी जर आले तर तुमच्या चित्रपटाचा मूर्खपणा नक्की झाला आणि परत तो चित्रपट तुमचा लवकर बाहेर पडू शकत नाही, पडला तरी त्याचा उपयोग होत नाही. कारण कसं आहे की अर्धवट अर्धवट ज्ञानी आल्यानंतर तुमच्या चित्रपटाचे शीन सुद्धा अर्धवट असतात. काही फिलिंग यायच्या अगोदरच शीन संपलेलं असतं, ऍब्रेट कट असतात आणि शूटिंग कथा राहती बाजूला आणि भलतच काहीतरी शूट केलेलं असतं आणि तेच वारंवार मरणाचं फुटेज ते घेऊन ठेवलेलं एकच ऍक्शन. म्हणून काही गोष्टी दासबोधाचं मी का वाचून दाखवतो, कारण मूर्ख माणसांची लक्षणं तुम्हाला कळाली पाहिजे. कारण कसं आहे की मी अनेक चित्रपटांच्या प्रोड्युसरांबरोबर आहे
आणि त्यांचे ते प्रोड्युसरांचे अनेक चित्रपट फसलेले आहेत, ते पूर्ण फसून आहे. आता माझे चित्रपट जे आहेत ते तर रिलीजला येतीलच, त्यात काय वाद नाही, पण अनेक काही चुका होत जातात, त्याच्यासाठी मीच मूर्ख आहे असं मी आधीच तुम्हाला डिक्लेअर केलेलं आहे. पण तुम्हाला ते मूर्ख माणूस कसा असतो तो ओळखायचा कसा, आणि ते समर्थ रामदासांनी छान दिले, ऐका. ज्यास आत्मज्ञान नाही जे केवळ प्रपंचा दंग, ते प्रपंचविषयी असे अज्ञानी मूर्ख, त्यांची लक्षणे मी सांगतो ती ऐका. ज्या आईबापांच्या पोटी जन्मास आला, ज्यांच्याशी आपल्या बायकोचे सांगण्यावरून वाकडेपणा धरून व बायकोला सखी किंवा मैत्रीण म्हणजे जीवलग मानून तीच जवळ गुप्त गोष्टी सांगणारा, सर्व गोतांचा संबंध सोडून बाईल बुद्ध्या होणे, तिलाच आपले हितगुज सांगणे, परस्त्री असली की तिला लघळपणा सांगणे, लघळपणा करणे, कायम सासूरवडीत जाऊन राहणे, कुलशिलाची परीक्षा केल्याशिवाय केवळ सौंदर्याकडे लक्ष देऊन शरीर संबंध करणे ही मूर्खपणाची लक्षणे होत. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अहंकाराने बरोबरी करणे, आपली श्रेष्ठता दाखवणे, मनात बरोबरी करून जाणे, लोक बाहेर लोकांमध्ये आपली श्रेष्ठता दाखवणे, सामर्थ्य नसता सत्ता गाजवणे हा मूर्खपणा आहे. काही लोक तसेच असतात की त्याचं काहीच नाही, पण त्याचा सगळ्यात जास्त म्हणजे सत्ता दाखवणे त्याची, आणि अशा वेळेस ही माणसं नंतर फसतात. दुसरं म्हणजे आपल्याच तोंडाने आपली स्तुती करायची, आणि ती करतात, आणि तुम्हाला लक्षात येत असत पुरुषार्थाच्या गोष्टी सांगत स्वदेशांत हाल अपेष्ट भोगणे, तोंडाने वडिलांची कीर्ती गाणे, स्वतःचा नाकर्तेपणा प्रगट असता आमचे वडील असे मोठे होते व आमचे घराणे इतक्या योग्यतेचे होते, अशा उगाच फुशारके मारणे, तो सुद्धा मूर्खपणा आहे. कारणा वाचून उगीच हसणारा, कोणी विवेक विचार सांगितला असता न मांडणारा, अनेकांशी शत्रुत्व असणारा, आणि सतत कोणाच्या कोणाशी तो वाकड धरणारा, आणि दुसऱ्याला सांगणार कोणाशी भांडू नये, तू असा बोलला म्हणून, तुम्ही असे बोलता म्हणून तसं होणे, पण मुळातच त्याच्यामध्येच ते अवगुण असतात, लक्षात ठेवा. आणि मग काय आहे की दुसऱ्याचे विचार ऐकायचे नाही, स्वतःच. मी जर एखादी गोष्ट एखाद्याला सांगितली त्यांनी ती नाही ऐकली, असे अनेक महाभाग ह्या फिल्म इंडस्ट्रीत नाही ऐकत, स्वतःच्या मनानं आणखीन वेगळं करील, पण तो ऐकणार नाही, आणि जो ऐकत नाही असा माणूस कधी घेऊ नये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कथा तुमची परफेक्ट असली पाहिजे, कथा सोडून जाता कामा नये, कथेचा अर्थ बदलतो सगळा बदलतो. मग हे प्रोड्युसर मध्ये लक्षणं असली पाहिजे की ही गोष्ट ओळखण्याची. आपल्या माणसाशी फटकून वागणारा, परक्यांशी मैत्री करणारा, परदोषांची काथ्याकूट रात्री करणारा तो मूर्ख. एकदा चित्रपटाचं खूळ डोक्यात आलं की त्याला आपले घरातले लोक जरी सांगितलं अरे बाबा नको पैसे घालू, अरे बाबा नको पैसे घालू, तरी तो ऐकत नाही. आणि ऐकतो कोणाचं? हा कधीतरी आलेला छटर मटर माणूस त्याचा ऐकतो आणि लाखो रुपये घालून बसतो, आणि मग त्या डायरेक्टरचं ऐकून माणसाचं नुकसान होतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, पैसा कमवणं एवढी सोपी गोष्ट नाही, आणि तुमच्यामध्ये नक्की सामर्थ्य, कारण तुमच्या दोन दोन चार चार कंपन्या किंवा इतर तुमचे धंदे किंवा तुम्हाला आलेला नशिबानं आलेला पैसा जो येतो, तुम्ही नक्की सामर्थ्यवान आहे. उलट त्या पैशाचा नाश करणारा जो मनुष्य असतो तो सामर्थ्यवान नसतो, आणि तुम्ही त्याच्या सगळ्या लोभीपणामध्ये किंवा त्याच्या सांगणाऱ्या ढोंगीपणाला फसता, आणि तुमचं स्वतःच्या पायावर क्रोड मारून घेता, हे ध्यानात ठेवा. पुष्कळ जागते लोकांजो निजून राहतो, आज्ञान पांघरतो, इतर माणसे जागत असता मध्ये हातपाय ताणून घोरत पडतो, परक्या ठिकाणी फार जेवतो तो मूर्ख, हे ध्यानात ठेवा. काही माणसे ना इतकी आळशी असतात ना, सतत झोप काढतात. थोडस ध्यानात आलं का काहीतरी चुकीचं सांगून ठेवायचं, मग ते माणूस चार पाच जण ते त्याच्यावरच कुदलेले असतात काम करण्यामध्ये. तिकडून आलं की परत नाही मी सांगितलंच नव्हतं हे असं, मग परत आणखीन काम करायला सांगायचं आणि आपलं मस्त आहे की झोपून राहायचं, आणि ती सगळी मजा बघत 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 वेळ घालवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काय सांगितलं, नको परक्याचं जेवण जास्त जो जेवतो तो सगळ्यात जास्त मूर्ख आहे, हेही ध्यानात ठेवा. आपला मान किंवा अपमान स्वतःच्या तोंडाने उघड करणे, आपल्या वागणुकीमुळे आपला बोजा मुळीच न राहू देणे, दूध वेश्यागमन
चोरी, चहाडी, परदा रमन, लघु पक्षी क्रीडा, किन्नर गायन. किन्नर गायन म्हणजे काय माहिती का? कोलाटणी वगैरे, म्हणजे जे काही जे पूर्वीचे गाणे जे असतात ना बायकांवरती, त्याच्यावरचं गाणं गाणारे. आता बाई बाई वगैरे असे गाणे म्हणून मग त्याच्यात तो टाइमपास करणे, असे ते लक्षण. मग असे लोक जे असतात ना त्यांच्यामध्ये सतत आहे ना काय असतं, पंचविषय म्हणजे विषय, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं परद्रव्य धारा ही सात व्यसन त्याच्यामध्ये रममाण होणारा, अशी जी लक्षणं जे असणारा माणूस सगळ्यात जास्त मूर्ख असतो. पुढे सर निर्मात्यांना हे का सांगतोय, कंटाळू नका, याचं कारण असं आहे की मूर्ख माणसं आपल्या भोवतीच आहे आणि आपल्या आपल्याला ती लक्षणं देणारी माणसं नुकसान करतात. आता दुसऱ्याच्या साह्याची आशा धरून स्वतः काही प्रयत्न न करणारा व आळशीपणाचा आनंद मानणारा मूर्ख असतो. घरात शामपणाच्या गोष्टी सुचून सभेत चार चौघांमध्ये लाजतो व बोलताना घाबरतो तो मूर्ख. आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषांशी अत्यंत सलगीने वागतो व कोणी शानपण शिकवले तरी ते लक्षात घेत नाही, त्याचा कंटाळा करतो, तो म्हणजे मूर्ख. काही काही गोष्टी चूक जर सांगितली ना एखाद्याची मग पुढं आमक आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये बदल न करणे, तो माणूस एक मूर्ख असतो. आपले जो ऐकत नाही त्यास शिकवतो, वडील जनांपुढे शहाणपणा मिरवतो, श्रेष्ठ लोकांना घोटाळ्यात पाडण्यासारखे वर्तन करतो, तो मूर्ख. विषय भोगाचे सेवन एकाकी म्हणजे विचार न करता करतो आणि नित्यंत निर्लज्जपणे अमर्याद वागतो, तो म्हणजे मूर्ख. रोग असून औषध न घेणे व घेतल्यास पथ्य मुळीच न सांभाळणे, प्राप्त स्थिती संतोष न मानणे, सहज मिळालेल्या पदार्थास आवडून न घेणे, तो म्हणजे एक मूर्ख. सोबती वाचून परदेशात हिंडतो, स्वभावाचा परिचय झाल्या वाचून संगत करतो, महापुरात उडी घालतो, तो म्हणजे मूर्ख. हे ध्यानात ठेवा, संगत जर तुमची चुकली आणि कोणत्याही माणसाची ओळख नसताना जर तुम्ही एखाद्याची संगत केली तर महापुरात उडी मारण्यासारखं आहे आणि मग त्याला वाचवणार कोणीही नसतं, हे ध्यानात ठेवा. मग अशा मूर्ख माणसाची संगत करायची नाही. आपला जेथे मान होतो तेथे नित्य जातो, आपला मान किंवा स्वाभिमान राखता येत नाही, तो एक मूर्ख. आता हे भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मूर्खांची लक्षणे याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे रामदास स्वामी जेव्हा मूर्खांची लक्षणं देताना याच्यामध्ये आवर्जून त्यांनी सांगितले की तुम्ही हे पहिलं गोष्ट पहिलाच धडका दिला असावा जर तुम्हाला इच्छित गोष्ट साध्य करायची असेल तर. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही अतिशय संत महात्मे लोक आहेत आणि रामदास स्वामी सुद्धा किती महान संत आहे. त्यांनी सांगितलं की सगळ्यात मदत पहिल्याच गोष्ट मूर्ख माणसांची संगत करून कोणताही बिझनेस करू नये, व्यापार करू नये. आता याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ज्या आहेत अशी नको करू नका बाबांनो आणि मग परिणामी तुम्हाला जी गोष्ट निर्माण करायची ती होऊ शकणार नाही. जरी करायचा प्रयत्न केला तर नुसार पाश्चिमात्य देशामध्ये हॉलिवूडचे पिक्चर तुम्ही बघा, त्यांचं कसं कॉन्सन्ट्रेशन असतं, त्यांचा पैसा कसा योग्य ठिकाणी जातो. आता त्यांचं म्हणणं की खूप हॉलिवूडच्या याला खूप पैसे देतात, यांना पैसे देऊन हे काय करतील. त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला असतो, टेक्निकल नॉलेज असतं, सगळ्या गोष्टीचा सेन्स असतो, त्यांनी सगळ्या गोष्टी करून परफेक्शन असतं आणि मग ते चित्रपट निर्माण करतात. यांनी कधी काही बरीचशी पुस्तकं असतात पण पुस्तकातलं काही वाचलेलं नसतं, अनेक गोष्टी असतात त्याचं काही ज्ञान नसतं. असे अनेक महाभाग मी या फिल्म इंडस्ट्रीत बघितले आहेत. हा, की मी नाव घेत नाही पण कधी कधी असं होते की माझ्या जवळचे लोक असतील, अनेक लांबचे असतील किंवा काय असतील, तर त्यातले सगळेच तसे नाही. उत्तम लोक उत्तमच असतात आणि त्यांची कीर्ती वाढतच जाते आणि म्हणून अजूनही वेळ गेली नाही प्रोड्युसर लोकांनो की तुम्हाला चांगल्या लोकांशी संगत करायला. आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचं आहे आणि पुढं ते कमवणारच, ह्या उद्देशानं पुन्हा एकदा आपण पुढल्या एपिसोडमध्ये छान पद्धतीनं आपण कसे जाणार आहोत फिल्म प्रोड्युसर जर व्हायचं असेल. आता मूर्ख माणूसची लक्षणं तुम्ही ओळखून घेतली, आता आपल्या भोवती ह्या फिल्म इंडस्ट्रीसाठी लागणारी खरी माणसं कोणती याचा आपण अभ्यास करू आणि अभ्यासातून आपण ती समजून घेऊ आपल्याला काय हवं आणि मग हळूहळू पुढे जाऊ. पुढे तुमच्यासाठी
मी अशी काही गोष्ट आणणार आहे की तुम्ही जरूर तुमची इच्छा जर असेल तर माझ्याबरोबर इतरांबरोबर तुम्ही न फसता आणि कुठेही लॉस न होता तुम्ही चित्रपट निर्मितीमध्ये उतरू शकता, छान कंपनीमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकता असं मी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि बळजबरी तर नाहीच नाही, पण घरचे पैसे डुबून घरच्यांना त्रास देऊन पीडा देऊन कोणीही पिक्चर काढू नये. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून माझा हा एपिसोड संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.